प्रभागाच्या विकासासोबतच प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्यासाठी भाजपचे नगरसेवक आहेत असा म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते नुकताच सीसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या विशेष निधीतून मित्रनगर शिळगी सन्मित्रनगर शिवगंगानगर आदी भागांमध्ये सीसीटीव्हीद्वारे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख जोडभावीपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र भालचीम वाघ समूहाग्रहाचे नेते शिवानंद पाटील महिला बालकल्याण सभापती कल्पनाताई कारभारी शालन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. गद महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदारांना देण्यात आलेले सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आलेली आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी भाजपाच्या चारही नगरसेवकांना भरघोस मताने निवडून दिलं. त्या स्वरूपात भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी प्रभागाचा चेहरा मोहरा बदलत विकास कामे केली. विकासा कामाबरोबरच प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रभाग सीसीटीव्हीच्या छायाचित्रेखाली आणण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. या भागात सतत वाढत असलेल्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगानेच या प्रभागामध्ये सीसीटीव्हीद्वारे कॅमेरे बसवण्यात आले होते. याचा लोकार्पण सोहळा आज करण्यात आल्याची माहिती जोडभावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र भालचिमाणी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली आहे. शिळगी प्रभाग क्रमांक 2 आज या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व तसंच त्याचं पूर्ण NVR याच्या लोकार्पणाला आमदार विजय देशमुख मालक यांच्या उपस्थितीत लोकार्पण झालेलं आहे. या भागातले PI साहेब बालचिम साहेब वाघ साहेब तसेच या भागातले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं ठरवलं होतं आणि शिळगी खरोखर जसं स्मार्ट सिटीमध्ये नसूनसुद्धा एक हदवाढभाग असून आज स्मार्ट सिटीच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी विकास कामं करण्याचं जे ध्येय होतं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमदार विजय देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेत. मागच्या 7 वर्षात भारतीय जनता पार्टीचे जेव्हा महाराष्ट्रात सत्ता आली तेव्हापासून जे विकास कामाचा इथं तडागा चालू झालेला आहे याला कुठल्याही सोलापुरात दुसऱ्या प्रभागात एवढं विकास कामं या ठिकाणी झालेलं नाहीत. सोलापुरात प्रभाग क्रमांक 2 जरी असला नंबरमध्ये पण विकास कामात 1 नंबर प्रभाग असा इथं आहे हे सांगण्याला मला काय संकोच वाटत नाही. आणि येणाऱ्या काळात या भागातले लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं मला विश्वास आहे. किती CCTV कॅमेरे किती नगर याच्यामध्ये आलेले या ठिकाणी 6 ठिकाणी CCTV कॅमेरे प्राथमिक ह्याच्यात बसवणार आहेत. 24 कॅमेरे असे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 6 स्पॉट आणि 24 कॅमेरे असे CCTV कॅमेरे गावठी शिळगी गावठण भागात किंवा हातवाड भागामध्ये अनेक ठिकाणी घरफोडी चोऱ्या किंवा इतर अजून अनेक इतर प्रकारचे गुन्हे घडत होते. मग याबाबत आम्ही सहज आपले आदर्श नगरसेवक किरण देशमुख मालक नंतर त्यांना सांगितलं, त्यांनी एक होकार दिला आणि माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या फंडातनं त्यांनी आम्हाला सहकार्य करून आपल्या या भागामध्ये शांतता राहावी किंवा चोऱ्या ह्या कमी प्रमाणात व्हावे म्हणून आपल्याकडे त्यांनी आज 6 ठिकाणी 24 कॅमेरे बसून दिलेले आहेत. त्याचं उद्घाटन केलं. आम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे कारण कुठेही काही घटना घडली तरी आम्हाला पोलीस खात्याला उपयोग होणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे छत्रशः आभारी आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे महिला व बालकल्याण सभापती कल्पनाताई कारभारी शालन शिंदे राजश्री कणके प्रशांत हत्ती चंद्रकांत रमण शेट्टी प्रथमेश अळणकर वीरेश उंबरजे राज बंडगर राजेश शेखर रुडगीकर बरबडे रवी मेनसे संतोष बंडगर ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे सुनील ढोणे प्रशांत गायकवाड चंद्रकांत रमण शेट्टी उपस्थित होते.